तेज वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोण होणार आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा आमदार. आमचे उपसंपादक आयुब मोमीन यांनी केलेले खास विश्लेषण. आज आपण या भागात पाहणार आहोत आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभेची परिस्थिती. नुकत्याच देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा खूप कमी जागेवर विजय मिळवता आला. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनावणे विजयी झाले, तर भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला. लोकसभेच्या बऱ्याच निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला मताधिक्य असते व तीच परंपरा यावेळेसही कायम राहिली आहे. जवळपास 30,000 मतांचे लीड या मतदारसंघातून पंकजाताई यांना मिळाले. एवढं सगळं सांगण्यामागे उद्देश म्हणजे येत्या 4 महिन्यात कधीही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू शकतात. लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेची लिटमस टेस्ट ठरू शकते. विधानसभेला आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघातून आता सारेच नेते तयारीला लागले आहेत. परंतु विषय सुरू होतो तो जागा वाटप पासून. आता एकीकडे राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे. आता आपण सुरुवात करू महायुतीपासून. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेत महायुतीकडून आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांची नावे आघाडीवर आहेत. महायुतीकडून यावेळी आमदारकी आपल्या पक्षाला मिळावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतील. आमदार बाळासाहेब आजबे हा अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आहेत. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले त्यावेळी आजबे यांनी अजितदादा सोबत जाणं पसंत केलं, त्यामुळे अजितदादा हा मतदारसंघ आपल्या गटाला भेटावा यासाठी प्रयत्न करतील आणि आमदार आजबेंसाठी ताकद लावतील हे नक्की. जर राष्ट्रवादीची उमेदवारी आमदार बाळासाहेब आजबे यांना मिळाली आणि महायुती भक्कम राहिली तर आमदार आजबे आपली विजय घौडदौड सुरू ठेवू शकतात. आता विषय येतो भारतीय जनता पार्टीचा. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या जागेवर भाजप या जागेवर आपला हक्क सांगू शकते. भाजपकडून आमदार सुरेश अण्णा धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकते, कारण मागील निवडणुकीत भाजपकडून भीमराव धोंडे यांना उमेदवारी होती परंतु अल्पशहमताने त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे उमेदवारीसाठी माजी आमदार धोंडे आपली ताकद लावू शकतात आणि मागी सांगितलं तसं युती भक्कम राहिल्यास माजी आमदार धोंडे यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो. आता विषय आहे आमदार सुरेश धस यांचा. त्यांच्याविषयी बोलण्यापूर्वी आपण लोकसभेच्या जामखेड येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभेतील व्हिडिओ पाहू. तुम्हाला सांगतो, इकडनं मला रामभाऊ पाहिजे आणि तिकडनं सुरेश अण्णा पण पाहिजे. 2 आमदार आपल्याला पाहिजे. देणार आहे तुम्ही? बस. प्रचार लोकसभेचा व उमेदवारी जाहीर विधानसभेची या भाषणावरून बरीच चर्चा मतदारसंघात रंगली होती. परंतु कडा येथील सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्यावर खुलासा केला. आष्टी पाटोदा शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार. तुम्ही काळजी करू नका, ते बोलून गेले असले. थांबले बस. त्यामध्ये ही महायुती आहे. या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असतील, सुरेशराव असतील, आमचे भीमराव असतील आणि ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणी उत्सुक असतील म्हणजे मी त्यांना सोडत नाही ते पण असतील. कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार होऊ नये. आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ द्या ना, असं काहींच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपचे नेते, आमचे महादेवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला MLA दिलं पाहिजे, कुणाला MLC दिले पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार धस यांना उमेदवारी न देता ती भीमराव धोंडे यांना देण्यात आली होती, त्यामुळे यावेळेस मला उमेदवारी असावी असा आग्रह आमदार सुरेश धस यांचा असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जे मताधिक्य या मतदारसंघातून पंकजाताईंना मिळाले त्यात आमदार धस यांचेही बरेचसे श्रेय आहे हे नाकारून चालणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायती तसेच सोसायटी यावर आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व आहे. कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी उभी आहे. मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे, त्यामुळे आमदार सुरेश धस यांना उमेदवारी भेटल्यास त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो. आता आपण पाहू महाविकास आघाडीबद्दल. आघाडीकडून प्रबळ दावेदार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना आघाडीवर असतील.
लोकसभेला खासदार बजरंग सोनावणे यांची प्रचार यंत्रणा या मतदारसंघात दरेकरांनी व्यवस्थित सांभाळली. जरी लोकसभेला या मतदारसंघातून भाजपला लीड मिळाली असली तरी माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा व पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांची भावनिक लाट यावर दरेकर नाना परत एकदा आमदार होऊ शकतात अशी लोकात चर्चा आहे. एकंदरीत या मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास ही जागा कोणकोणत्या पक्षाला सुटते, लढत कोणत्या उमेदवारामध्ये होते, बंडखोरी होऊ शकते का, मध्येच कोण जॉईंट किलर ठरू शकतो, या बऱ्याचशा गोष्टी पुढे घडणार आहेत. तसेच जर जरांगे पाटील यांनी विधानसभेची घोषणा केली तर चित्र खूप वेगळं असतील. विधानसभेची वाट जितकी सोपी आहे तेवढीच अवघड देखील आहे. तेजवार्ता स्पेशल रिपोर्ट विधानसभा रणांगणसाठी निवेदिका ज्योती गोरेसह स्क्रिप्ट रायटर उपसंपादक आयुब मोमीन आष्टी बीड.